हे बघा आई साहेब, तुम्हाला ना काही माहित नाहीये, तुम्ही गप बसा. उलट आमच्या लेकरा करता, आमच्या संसारा करता त्यांनी ही निवडणूक लढवायचं बी टाळले. हिला निवडणुकीचं तिकीट दिलंय पक्षानं असं आमच्या कानावर आले. पण अजून तिनं नकार बी नाही कळवलंय. पिंकी, तू पक्षश्रेष्ठीनं नकार द्यायला गेली होतीस ना? त्यांना सांगायला गेली होतीस ना की तू ही निवडणूक नाही लढवणारेस? मग हे कारभारीन बापू साहेब काय बोलतायत? मी नकार नाही कळवला अजून. तिला काय विचारतोयस तू? अरे त्यांना होकार कळवून ही मूल पाडून आलीये. आणि इथं प्रेग्नंट नाही म्हणून आपल्याला सांगून आपल्याच तोंडाला पानं पुसते. काय सांगू मी त्यांनी तुम्हाला? जर तुम्हाला कळलं की मी आईच होऊ शकणार नाही तर तुमच्यावर आभाळ कोसळेल. तुम्ही फार मोडून पडाल. नाही सांगू शकत मी तुम्हाला खरं. कारभारीन, या जगामध्ये तुम्ही अशा एकमेव व्यक्ती आहात ज्या आमचा अपेक्षा भंग करणार नाही, आमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. खरं काय ते सांगा ना. म्हणजे हे खरे? आमदारकीच्या महापायी तुम्ही अपर्शन केलं. तुम्ही आमच्या मनाचा विचार केला नाही, यापुढे आम्ही तुमच्या मनाचा विचार करणार नाही. धनी, धनी. पिंकी वहिनी, हे समज खोट आहे ना? अरे काय विचारताय तिला? तिचं हे गप्पनानच समज काही सांगून जातय. आमदार पद मिळवण्यासाठी मूल पाडून आली ती. पिंकी, तू ही अशी नव्हतीस ग कधी? काय करून बसलीस तू? बहुतेक ना या घरात आल्यावर, या वास्तूत आल्यावर ना सगळेजण करप्ट होता. सत्ता नसा नसात इतकी भिंते ना की नीतिमत्ताही विसरून जाता. आमच्या कोणाचाही नाही, निदान युवराजच्या मनाचा तरी विचार करायचा होता. खूप स्वप्न पाहिली होती त्यांनी बाळाची. आता कोलमडून जाईल तो. तुम्हाला जर सत्य कळलं तर तुम्ही हा धक्का कधीच सहन करू शकणार नाही तरी. म्हणून मी सत्य तुमच्यापासून लपवून ठेवते. मी कधीच आई होऊ शकणार नाही हे सत्य.